महाडची ग्रामदेवता श्री जाकमाता देवी उत्सव समितीतर्फे यंदाच्या नवरात्र उत्सवात प्रथमच श्री जाकमाता विशेष गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून दसऱ्याच्या निमित्ताने श्री जाकमाता देवी मंदिर परिसरातील कैलासवासी दीपक शिंदे रंगमंचावर रात्री या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. राज्य व जिल्हा पातळीवरील महाडच्या कर्तृत्ववान महिला तथा दि अण्णासाहेब सावंत को ऑपरेटिव्ह अर्बन बँकचे चेअरमन श्रीमती शोभाताई सावंत यांना यंदाचा हा प्रथम पुरस्कार देण्यात आला असून एमएमए अध्यक्ष श्री संभाजी पठारे यांच्या शुभहस्ते त्यांना तो सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सहकार, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, बँकिंग व योग साधना अशा विविध क्षेत्रातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या शोभाताई सावंत यांच्या समाजातील भरीव योगदानाबद्दल यंदाच्या या प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यावेळी शोभाताई तसेच संभाजी पठारे यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे व मंडळाचे मनापासून धन्यवाद मानले. या सोहळ्याच्या निमित्ताने प्राध्यापक डॉ समीर बुटाला, चिंतन वैष्णव, योगेश गुरव, मंजुषा साबळे यांना देखील आपल्या कार्यक्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर मान्यवरांसह मंडळाचे अध्यक्ष अजय मांगडे, समीर देसाई, संजय मेहता, गणेश पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने सावित्री नदीचा बदलता प्रवास या विषयावर डॉ समीर बुटाला यांचे माहितीपूर्ण व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवी, लेखक व कलाकार श्री मंगेश कंक यांनी केले. तर व्यापारी संजय मेहता यांच्या आभार प्रदर्शनानंतर रात्री ठीक 12 वाजता ढोल ताशाच्या गजरात अहंकार, विकृती, सामाजिक तेढ, भोंदूगिरी, मोबाईलचे दुष्परिणाम, स्त्रिया व मुलींवरील अत्याचार, अंमली पदार्थांचा धसका, दहशतवाद, नीतीमूल्यांचा ऱ्हास, विद्वेष अशा आशयाची समर्पक विशेषण असलेल्या 10 तोंडाच्या प्रतिकात्मक रावणाचे दहन करून शारदीय नवरात्र उत्सवाची मोठ्या उत्साहाने सांगता करण्यात आली. नवरात्रीचे 9 दिवस आदिशक्ती श्रीशक्ती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.